नमस्ते मी योगेश कुटे लसक खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत शिवाजी पार्क आणि आझाद मैदान या दोन्ही ठिकाणचे मेळावे जोरदार झाले शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांचा पारंपरिक शिवाजी पार्कवरचा मेळावा या अर्थानं पाहायला हवा की उद्धव ठाकरे यांनी एक सांकेतिक अर्थानं आपली जी मुख्यमंत्री होण्याची जी इच्छा आहे ती या मेळाव्यामध्ये थेट स्क्रीनवरती दाखवलेली आहे आणि दुसरी गोष्ट जी एकनाथ शिंदे यांची की त्यांनी आपणच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्या देखील ठासून सांगितलेलं आहे म्हणजे एकूणच दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांना असं वाटतं आहे की विधानसभा निवडणुकीनंतर आपलाच पक्ष पुन्हा सत्तेवर येणार आहे आणि एवढंच नाही तर आपणच मुख्यमंत्री होणार आहोत पहिल्यांदा वळूया उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे कोटी शाब्दिक टोमणे असं अनेक बाजू असतात पण या मेळाव्यातली मला सगळ्यात जी महत्त्वाची बाब जाणवली ती म्हणजे त्यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि सर्वोच्च न्यायालय यांना थेटपणे अंगावर घेतलेला आहे शिंदे यांच्या अपात्रतेबद्दलचा जो काही खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहे त्या खटल्याला धनंजय चंद्रचूड जे आपले सरन्यायाधीश आहेत ते निवृत्त होण्याची वेळ आली तरी त्याच्यावर निकाल लागलेला नाही ही बाब त्यांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे म्हणजे तुम्ही मोदींना स्वतःच्या घरा आरतीसाठी बोलवा पण ज्या न्याय मंदिरात तुम्ही जाता त्या न्याय मंदिराचं पावित्र्य राखा आणि न्याय द्या अशी थेटपणे मागणी उद्धव ठाकरे यांनी आजच्या सभेतनं केलेली आहे मला वाटतं उद्धव ठाकरे यांचं हे जे वाक्य आहे किंवा एकूण त्यांची जी भाषा आहे अतिशय धाडशीच म्हणायला हवी आणि एवढं बोलून ते थांबले नाहीत तर मी न्यायाची मागणी केली म्हणून उद्या तुम्ही माझ्या विरोधात उद्याच्या उद्याच काही अवमानाची नोटीस तुम्ही पाठवू शकाल पण तुम्ही या जनतेला किंवा जो खटला आहे त्याला न्याय देऊ शकणार नाही असा देखील टोमणा उद्धव ठाकरे यांनी मांडलेला आहे एकूणच उद्धव ठाकरे यांचे जो यांचा जो त्रागा होता की ज्या अपात्रतेची नो आ, केस आ, सुप्रीम कोर्टात नंतर पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे पुन्हा नंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये असं जी सगळी टोलवाटोली सुरू आहे आणि आता हे सरकार जाण्याची वेळ आली तरी त्याच्यावर निर्णय होत नाही ही जी खंतावणारी बाब होती ती त्यांनी स्पष्टपणे मांडली मला वाटतं त्यांनी आता जनते त्यांना माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयात काही निकाल लागू शकणार नाही कारण सरन्यायाधीश चंद्रचूड हे नोव्हेंबरमध्येच रिटायर होत आहेत त्यांनी आता जनतेच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीनेच त्यांनी आपलं आजचं भाषण सगळं ठेवलेलं होतं या भाषणाचा शेवट त्यांनी करताना त्यांनी जी दोन हजार एकोणीसमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ त्या शिवाजी पार्कवर घेतलेली होती त्याचं पुन्हा का हाल त्याचा एक रिप्ले या सभेत दाखवलेला हो आहे आणि शिवसैनिकांना असं सांगितलेलं आहे की हे दृश्य आपल्याला परत पाहायचं आहे त्यांचं जे चिन्ह जे मशाल चिन्ह आहे त्या मशाल चिन्हाला साक्षी ठेवून दे देखील त्यांनी शिवसैनिकांना या निमित्तानं शपथ दिलेली आहे आणि या मशाल्याची धग या विधानसभा निवडणुकीमध्ये कायम राहील याची दक्षता पूर्णपणे घेतलेली आहे एकूणच सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की त्यांनी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारचा कारभार याच्यावर त्यांनी जोरदार प्रहार केलेला आहे एवढं प्रहार करून ते थांबले नाहीत जे मंत्रिमंडळ किंवा जे राजकारणी या भ्रष्टाचारामध्ये असतील एवढेच नाही तर जे अधिकारी सहभागी असतील त्यांना देखील आम्ही सोडणार नाही अशा प्रकारचा थेट इशारा उद्धव यांनी दिलेला आहे म्हणजे न्यायपालिका सरकार आणि नोकरशाही या तिघांनाही त्यांनी थेटपणे अंगावरती घेतलेलं आहे त्यांची आणखा त्यांचा आणखीन एक शाब्दिक टोमणा म्हणा किंवा एक क्रूर विनोद म्हणा त्यांनी या निमित्तानं त्यांनी केलेला आहे आणि तो क्रूर विनोद जो आहे तो बदलापूरच्या घटनेबद्दल जो अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार गेला मारला गेला त्याच्याबद्दल त्यांनी केलेला आहे त्या शिंदेला ठार मारायलाच हवं होतं त्या शिंदेला धर्मवीर आनंद दिघे यांनी देखील गोळ्या झाडून मारलं असतं त्या शिंदेला गोळ्या झाडण्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणामध्ये सात आठ वेळा केलेला आहे अर्थात तो क्रूरविरो विरोध म्हणूनच पाहायला हवा त्यांच्या मनामध्ये नक्की काय होतं हे वेगळं मी सांगायला नको आहे पण शिंदे आणि गोळ्या हे याचा उल्लेख त्यांनी वारंवार केलेला आहे एकूणच शिंदेबद्दलचा जो राग आहे तो काही त्यांच्या डोक्यातनं कमी झालेला नाही आहे त्याचे सगळे दोन हजार बावीसच्या त्यांच्या ब बावी शिंदे यांच्या बंडाचे उट्टे त्यांना विधानसभा निवडणुकीत काढायचे आहे आणि त्याची पूर्ण तयारी मला वाटतं उद्धव ठाकरे यांनी केल्याचं या सगळ्या आजच्या भाषणातनं दिसून येत आहे त्यांनी महाविकास आघाडी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीबद्दल फारसं काही बोललेले नाही आहेत फक्त त्यांचा जो ना उल्लेख जो त्यांनी टाळलेला आहे याचं मला ज राहून राहून विशेष वाटतं आहे की महाविकास आघाडीच्या इतर पक्षांबद्दल ते का काहीच बोललेले नाही आहेत त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये काही वेगळं सुरू आहे की काय याचा शोध आपल्याला विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच घ्यावा लागेल पण विधानसभांच्या प्रचारासाठी तयार असलेले आणि शिंदे यांना तोड उत्तर देणारे उद्धव ठाकरे आपल्याला या मेळाव्यामध्ये पाहायला मिळाले एवढं मात्र निश्चित आता येऊया एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याकडे एकनाथ शिंदे या यांची ज यांचा जो लौकिक आहे तो लांबलचक भाषण करण्याबद्दलचा होता मात्र हा लौकिक त्यांनी यावेळेस पूर्णपणे टाळलेला आहे अतिशय मोजकं माफक मला वाटतं पंचवीस ते तीस मिनटाचंच भाषण शिंदे यांनी या, या मेळाव्यामध्ये केलेलं आहे एक इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून आपली ओळख कायम राहील याची दक्षता त्यांनी या भाषणादरम्यान घेतलेली आहे समृद्धी महामार्ग असेल अटल सेतू असेल किंवा इतर जे महत्त्वाचे प्रकल्प आहेत ते प्रकल्प मार्गी लावताना आधीच्या महाविकास आघाडी सरकारनं कसे अडथळे आणलेले होते आणि मी ते कसे पूर्णत्वास नेलेले आहेत हे त्यांनी अगदी ठळकपणे सांगितलेलं आहे एकूणच आपण पायाभूत सुविधा देण्याबाऊ बरोबरच जी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेचा देखील त्यांनी गुणगौरव मोठ्या प्रमाणात केलेला आहे लाडका भाऊ म्हणून आपली प्रतिमा ही जनमानसामध्ये ठसावी आणि बहिणींचा प्रतिसाद मतदाना आपल्याला भरपूर मिळावा यासाठीची सगळी मांडणी त्यांनी आपल्या भाषणात केलेली होती जे भाऊ आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी दहा हजार रुपये एक मासिक भत्ता सुरू केलेला आहे त्याचा देखील उल्लेख त्यांनी या निमित्तानं आवर्जून केलेलं आहे एकूणच एक आपली हिंदुत्ववादी प्रतिमा इन्फ्रास्ट्रक्चर मॅन आणि लाडकी बहीण योजना अशा तीन मुद्द्यांवरती मला वाटतं एकनाथ शिंदे यांचं भाषण बऱ्यापैकी त्याभोवती फिरत होतं हिंदू म्हणून त्यांनी घेताना आधीच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कसं त्या हिंदू म्हणून घेण्यासाठी लाज वाटत होती किंवा हिंदुत्वाचा जो त्यांचा अजेंडा होता तो राबवण्यामध्ये प्रकारे अडचणी येत होत्या त्याचा पाडा त्यांनी या निमित्तानं बोलून दाखवला आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट होती की त्यांची जी महत्त्वाचा आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्याविषयीचा जो रोष असतो तो रोष देखील त्यांनी बोलून दाखवला आणि ही जी सगळी मंडळी होती ही जनमानसामध्ये कधी मिसळत नव्हती मंत्र्यांना देखील कधी भेटी भेट मिळत नव्हती आणि घरात बसून कारभार चालत होते मी मात्र तसा नाही मी जनतेमध्ये रमणारा मुख्यमंत्री आहे असा देखील जो वारंवारचा जो त्यांचा मुद्दा होता तो देखील दे त्यांनी अतिशय प्रकर्षानं या आपल्या भाषणामध्ये मांडलेला आहे शिवसेना खरी कोणती याचा आता निकाल मला वाटतं या विधानसभा निवडणुकीतच लागणार आहे आणि त्या दृष्टीनं दोन्ही नेत्यांनी आपापली भाषणं जोरदार केलेली आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडे एकूणच शिवसैनिकांचा ओढा मोठ्या प्रमाणात दिसून आला एकनाथ शिंदे यांनी देखील गर्दी मोठ्या प्रमाणात जमवलेली होती पण जो उत्साह होता तो अर्थातच उद्धव ठाकरे यांच्याकडे दिसून येत होता उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलणाऱ्या नेत्यांची फौज देखील आहे तशी फौज ही एकनाथ शिंदे यांच्याकडे नाही आहे रामदास कदम किंवा गुलाबराव पाटील यांच्या भाषणाला आधी जसा प्रतिसाद होता तसा तो काही जाणवला नाही एवढं मात्र निश्चित एकूणच या दसरा मेळावा जे मुंबईमधले होते त्याच्यामध्ये सध्या तरी उद्धव ठाकरे यांची भाषणांमध्ये तरी सरशी झाल्याचं दिसून येत आहे पण इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा सरस ठरतात हे आत्तापर्यंत दिसून आलेलं आहे त्यामुळं त्याचा देखील आपल्याला एक तो एक भाग लक्षात ठेवावा लागेल पण भाषणामध्ये तरी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना पूर्णपणे चेतवलेलं आहे हे, हे मेळाव्याबद्दल दिसून आलेलं आहे अर्थात हे पेटलेले शिवसैनिक विधानसभा निवडणुकीत काय करतील जनता त्यांना काय प्रतिसाद देईल हे त्यासाठी आपल्याला त्यासा 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 पुढच्या महिन्याभराची वाट पाहावी लागेल तोपर्यंत पाहत राहा लेट्सअप मराठी आणि तुम्हाला नक्की कोणाचं भाषण आवडलं एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे यांचं हे तुम्ही आम्हाला कॉमेंट लिहून जरूर कळवा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी